पाणीपुरवठा विभाग आणि हरिपूर काँक्रीट रस्ता ठेकेदार यांच्या टीमने संयुक्तरित्या केलेल्या उपाययोजनेला अखेर यश आले आहे. गेली 10 दिवस नदीलगतच्या घरांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. याबाबत उपायुक्त वैभव साबळे यांनी पाणीपुरवठा विभागाला पाणी प्रश्न निकालात काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज दिवसभर पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख मनराज साळुंके यांनी आपल्या टीमच्या मदतीने लिकेज बंद केले. त्यानंतर रस्ते कामाचे सुपरवायझर राजू आकिवाटे, सुरेश उदगावे यांच्या टीमने टँकरला पाईपलाईनला जोडून मोटरीच्या सहाय्याने प्रेशर दिला असता सर्वच्या सर्व घरांमध्ये टँकरद्वारे सोडलेले पाणी पोहोचले. यावरून पाईपलाईन मध्ये कुठलाही प्रॉब्लेम नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आजपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असा भरोसा मनराज साळुंके यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आज घेतलेली ट्रायल सक्सेस झाल्याने स्थानिक नागरिकांनी पाणी पुरवठा विभाग व रस्ते ठेकेदार यांच्या कामाचे कौतुक केले आहे. दोष कोणाचा? माझा आहे काय? या इकडे जाओ तुमचं सगळं या इकडं सर, या इकडे सर. फोर्सनी टँकरनी पाणी सोडून बघितलं तर आज शेवटपर्यंत इथं पाणी आलेलं आहे. म्हणजे त्या पाईपमध्ये कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. थोडासा प्रेशरचा प्रॉब्लेम होता त्यामुळं ते पाणी आमच्यापर्यंत येत नव्हतं. तरी यांच्या प्रयत्नाने आज इथंपर्यंत ते पाणी आलेलं आहे टँकरच्या प्रेशरमुळं. जर असं प्रेशर आम्हाला टाकीचं जर मिळालं तर आमच्यापर्यंत पाणी येऊ शकते आणि आमची पाण्याची समस्या निवारण होऊ शकते. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.